रेणुका। अखेर आलास माझ्या समोर, येणारच, कितीही पळ काढलास तरी तुझा काय करू, तुझ्या समोर येईनच काल केतू। पण पळ काढणं हे काल केतूच्या रक्तात नाही, इंद्रासहित 33 कोटी देवांना पळवून लावणारा मी, माझ्या समोर तुझा तरी काय निभाव लागेल। मग का तोंड लपवून हल्ले करत होतास? अजाण आहेस रेणुका, तुझ्यासारख्या क्षुल्लक बालिकेचा विनाश करायला आम्ही येण्याची आवश्यकता नाही। पण तरीही आज आलासच ना। हो आलो आहे, तो तुला संधी द्यायला। शरण ये आम्हाला। शरण तर तुला यायचं, अजून जिवंत आहेस कारण तुझ्या पापाचा घडा अजून भरलेला नाही। विनाश ओढावून घ्यायचा नसेल तर आता शरणागती पत्कर। तू एवढी शिपो आणि आमचा संहार करणार? धमात राहू नकोस, शरण ये आम्हाला, नाहीतर तुझ्यासह तुझ्या आप्त स्वकीयांना आणि संपूर्ण राज्याला उद्ध्वस्त करू आम्ही। अन्यथा तुझं प्रत्येक पाऊल तुला विनाशाच्या जवळ घेऊन जाईल।